नमस्कार, मी श्रद्धा, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 करता अमरावती जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाने बलवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजचे प्रतिनिधी प्रतीक सगणे यांनी घेतलेल्या बलवंत वानखडे यांच्या सर्वात पहिल्या प्रतिक्रिया. मला तिकीट मिळाल्याची पहिली प्रतिक्रिया ही राहील की माझ्यासारख्या सामान्य गरीब कुटुंबातील माणसावर विश्वास ठेवा. काँग्रेस पक्षानं मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच महाविकास आघाडीच्या वृत्ती सर्व घटक पक्षांनी सुद्धा त्याला समर्थन दिलं त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. अजूनही सर, महायुतीकडून कोणत्याही प्रकारची घोषणा आहे त्यांच्या उमेदवारीची झाली आहे असं वाटते का तुम्हाला? बा, महायुती अजून संभ्रमात आहे? संभ्रमात असण्याचा प्रश्न आहे. सर्वांचे जागा वाटप झालेला आहे. काही जे काही असतील वरिष्ठ स्तरावर त्याच्या ज्या काही प्रोसेस असतील ते पूर्ण करून सर्व उमेदवार घोषित होतील. काय वाटतं सर तुम्हाला, महायुतीकडून नवनीत राणा यांचा चेहरा तुमच्यासमोर विरोधक म्हणून राहील? विरोधक लोकशाही ही प्रक्रिया आहे की एकापेक्षा जास्त उमेदवार असण्यासाठी एकमेकाच्या विरुद्ध राहतात. मग मी उमेदवार आहोत, माझ्या समोर जे काही माझ्या विरुद्ध असतील ते सगळे उमेदवार असतील असं कोणाचं काही हे नाही की कोणाचं आव्हान नाही. कोणकोणत्या मुद्द्यांचा सामोरे जाणार आहे तुम्ही या जिल्हा संघात? कारण अमरावती जिल्हा प्रचंड प्रमाण विस्तारित रूप आहे, अनेक मुद्दे अमरावती जिल्ह्यामध्ये प्रस्थापित आहे, विस्थापित आहे. अजून कोणते बहुसंख्य मुद्द्याकडे अजून दुर्लक्ष झाले आहे त्याबद्दल आपली काय? मतदारसंघ हा वेगवेगळ्या विभागात विखुरलेला आहे, त्यामुळे मेळघाटचे प्रश्न वेगळे आहेत, तिकडे इकडले प्रश्न वेगळे आहेत बाकी तालुक्याचे. त्या त्या तालुक्याच्या प्रत्येक तालुक्यात माझा संपर्क असल्यामुळे किंवा मी आरोग्य सभापती राहिल्यामुळे जिल्हा परिषदेत तर संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे आणि त्यातील जे काही प्रश्न आहेत त्याची सर्व प्रश्नाची जाण आहे. मुख्यतः बेरोजगारी असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, अन्य काही प्रश्न आहेत, मेळघाटचे वेगळे प्रश्न. अजूनही तिथं 24 गावात लाईन आहे, अजूनही तिथं रस्ते नाही, अजूनही तिथे दोन हाताला काम नाही. घोडी जवळ आली 2 दिवसाला घोडी आली त्याचे अजून पगार नाही, पेमेंट नाही. म्हणजे असे एक ना अनेक प्रश्न मेळघाटमध्ये आहेत आणि इकडल्या भागात वेगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची सगळी सगळा अभ्यास असल्यामुळे तो सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न करू.